लवकरच पावसाळा येणार असूनही शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. नगर परिषद हद्दीतील पाण्याचे साम्राज्य पसरले असून येथील दुर्गंधीमुळे आजारांना निमंत्रण देत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. याबाबत काँग्रेसच्या वतीने सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. कामठी शहरातील नाल्या तुडुंब भरले असून दुर्गंधी निर्माण झाली आहे. नगर परिषदेतर्फे नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराचे कार्य हे संपूर्ण नालेसफाई करणे, केरकचरा उचलणे असे असले तरी संबंधित कंत्राटदार या प्रकारचे धातुरमातूर कार्य करून पैशाची उकल करीत आहेत. घाणीमुळे नागरिकाच्या नाकी नऊ आले आहे. या संदर्भात कित्येकदा लेखी तक्रार करून नालेसफाईची मागणी करण्यात आली, मात्र नगरसेवकाच्या मागणीला प्रशासनातर्फे केराची टोपली दाखवत आहेत. सफाई कर्मचारी प्रभागातील लोकप्रतिनिधींना जुमानत नाही, ते नियमित कामावर येत नसल्याच्या तक्रारी माजी नगरसेवकांनी केल्या आहेत. नगर परिषदचे आरोग्य निरीक्षक हे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत असून अनेक ठिकाणी बनावट कामगार कार्यरत असल्याचे काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे. अशी माहिती आली का तुमच्या यांचा स्वास्थ्य जो अधिकारी आहे हे नगरी डमी माणसं ठेवली आहे, ते काही काम करत नाही. आता पहिले नगरसेवक होते, मागं लागू लागू काम करत होते. तुमचा तो अधिकारी बोगस आहे, लोकांनी काम करत नाही तर त्याने लोकांनी काम करू देत नाही. अशी तुम्ही मुख्य अधिकारी म्हणून हे तुमच्यापाशी माहिती खोटी माहिती सांगली. आजची परिस्थिती अशी का कोणत्या वार्डात काम होऊन नाही राहिलं? जे 32 वार्ड असेल ना, कोणत्या वार्डात काम करत नाही तुमचे कर्मचारी, तुमचे सफाई कामगार हे येत नाही, हे एका वार्डाची समस्या नाही, पूर्ण कामठी शहराची समस्या. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.